पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा मोठा फटका बसलाय. अनेक संघटना या मदतीसाठी पुढे सरसावत असताना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील ग्रामस्थांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलंय. ही मदत 3 टप्प्यात असून अन्नाची पाकिटं पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहेत. मावळ तालुकातील ग्रामस्थांनी तब्बल 5 लाख पुरी आणि शेंगदाण्याची चटणीची पाकिटं तयार करण्याचं काम सध्या सुरू केलं आहे. दरम्यान या मदतीकरता 200 ग्रामस्थ 24 तास काम करतायत. गावातील तरुण तसेच महिलाही या कामासाठी मोठी मेहनत घेत आहेत. ग्रामस्थांनी नगरसेवक यांच्यासह मदत कार्य करण्याचा विडा उचललाय. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. शक्य असेल त्यांनी मदत करा असं आवाहन ग्रामस्थांकडून या निमित्तानं करण्यात आलं आहे. जे आसमानी संकट आलेलं आहे तर आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून फुल ना फुलाची पाकळी किंवा त्यांना थोडीशी मदत हवी म्हणून पुऱ्या आणि चटणी त्यांना पाठवण्याचं काम करत आहोत. कशा पद्धतीने तुमचं काम चालू आहे? सकाळ धरून सगळ्या महिला एकत्र होऊन सकाळ धरून चाललेलं आहे पुऱ्या लाटायचं काम, चटणी बनवायचं. बऱ्याच महिलांनी सहकार्य केलं. जेवणाचे पाकिट जे तयार केलेत, किती लोक यासाठी लागले आणि कशा प्रकारे तुमचं काम चालू? आज ज्या वेळेस नियोजन झालं त्यावेळेस आपण या ठिकाणी आपण पाहताय माझ्या कंपनीचं आज म्हणजे काम बंद ठेवून आज मी या ठिकाणी या जेवणासाठी हे जे शेड आहे ते उपलब्ध झालेलं आहे. आपल्याला इमर्जन्सीला काम करत असताना त्या ठिकाणी आम्ही आचार्यांची एक स्वतंत्र टीम दिवसाला आणि दुसरी टीम रात्रीच्या शिफ्टला काम करण्यासाठी लावलेली आहे. काही ज्या महिला भगिनी आहेत ह्या आपल्या कामगार आहेत त्या दिवसाच्याही शिफ्टला काम करतील आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या रात्रीच्याही शिफ्टला काम करतील. म्हणजे खरोखरच आम्ही जे रिक्वेस्ट केली त्यांनी जो प्रतिसाद दिला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईल. कारण अशा आपत्तीच्या वेळेस त्यांनी कुठल्याही कारणाची म्हणजे कारण न देता या ठिकाणी काम करायची तयारी दर्शवली. त्याचप्रमाणे आमचे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतः जेवणाची पाकिटं भरलेली. हे पाकिटं भरत असताना तुम्ही पाहिलंच असेल की पुऱ्या भरणं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी भरणं आणि ती पाकिटं पॅकिंग करणं आणि व्यवस्थित ते बॉक्सही तयार करून त्या ठिकाणी ते आता आज पहिल्यांदा आपण 25,000 पाकिटं या ठिकाणाहून पाठवायचं नियोजन आहे. पूर्ण जे पाकिट आहे ते किती पाकिट तुमच्याकडून परत येणार आणि ते कशा प्रकारे पूरग्रस्तांना आपण पाठवणार? आत्ता मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की आमचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याशी आम्ही संपर्क करून ते सांगल त्या पद्धतीने आणि सांगल त्या वेळेनुसार आम्ही त्या ठिकाणी हे जेवणाचे पाकिटं पाठवण्याचं नियोजन करू. एकूण किती पाकिटं? आमचं उद्दिष्ट हे 5 लाख पाकिटं तयार करण्याचं, जेणेकरून जे पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे मदतीला जे आपले लोक आहेत त्याच्यामध्ये पोलीस असतील, आपले जे काही जवान आहेत म्हणजे NDRFचे त्यांच्यासाठी सुद्धा ह्याच्यामधले आणि जे मदतनीस म्हणून त्या ठिकाणी काम करतात हे लोक त्यांच्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होणार आहे. आणि निश्चितच आम्हाला एक मानसिक समाधान मिळेल की आमचा कुठंतरी खारेचा वाटा त्याच्यामध्ये आहे की आपण समाजाच्या उपयोगी पडलो. खरं तर हे फार मोठं आसमानी संकट आहे. आम्ही पुणेकर या ठिकाणी 5 लाख पाकिटं या ठिकाणी जेवणाची आज सकाळपासून पॅकिंग करून या 2 ते 3 दिवसामध्ये 5 लाख पाकिटं आम्ही त्या ठिकाणी इचलकरंजीला त्या ठिकाणी पोच करणार आहोत. कशा पद्धतीने तुमच्या मनाला समाधान वाटते? खरं तर अशी घटना होऊ नये, परंतु ठीक आहे आज या ठिकाणी ही घटना दुर्घटना झालेली आहे, परंतु सकाळपासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय आम्हाला अक्षरशः खूप दुःख होतंय की आपण या ठिकाणी जे कुणाला आपण एक आपल्या बंधू भगिनींना या ठिकाणी आपण जे आपल्या हातानी आम्ही सर्वांनी स्वतः काम करून त्या ठिकाणी आम्ही पुणेकर जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही या 4-5 दिवसात करणार आहोत.